एक ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 1 ते 99 पर्यंतच्या अंकांची वारंवारिता पाहिलेली आहे. तर आज आपण 10 ते 99 पर्यंत म्हणजे 0 ते 9 या अंकाची वारंवारता पाहणार आहोत. वारंवारता याचा अर्थ असा होतो की त्या संख्या त्या घटकामध्ये किती वेळा आलेल्या आहेत याचा अर्थ काय होतो वारंवारता. म्हणजे 0 जो अंक आहे तो 0 अंक 10 ते 99 पर्यंत किती वेळा आलेला आहे, 4 अंक 10 ते 99 या संख्यांमध्ये किती वेळा आलेला आहे असा त्या संख्यांचा ढोबळ म्हणाले या ठिकाणी वारंवारता म्हणजे त्याचा अर्थ असा होतो. तर आपल्याला 10 ते 99 पर्यंत म्हणजेच 0 ते 9 या अंकांची वारंवारिता खालील सारणीच्या खालील तक्त्याच्या आधारे पाहायची आहे. तर आता या ठिकाणी आपण संख्या दिलेली आहे, संख्या आहे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर मग 10 ते 99 पर्यंत हे जे अंक आलेले आहेत ते किती वेळा आलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. मग आता 10 ते 99 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या संख्यामध्ये 9 हा अंक 19 वेळा आलेला आहे आणि 10 ते 99 पर्यंत काय केलेले आहे सारख्या वेळा आलेले आहे. तर त्याच्या खाली आपण जाऊया 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण 10 संख्या आहेत. दुसरा आहे एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण आपल्याला किती संख्या पाहायला मिळतात 10 संख्या आहे. त्याच्यानंतर 12च्या पटीतील 8 संख्या व 13च्या पटीतील 7 संख्या आहेत. म्हणजेच कसं 12 12 24 32 12 4 48 12 5 6 12 7 12 8 96. मग हे बघ किती अंक झाले 8 झाले. म्हणजे आपल्याला 12च्या पटीत किती संख्या आहे 8 संख्या आहे. आणि मग तसंच आपण 13चा जर पाढा घेतला तर 13च्या पटीत एकूण 7 संख्या आहे. पुढे जाऊया आपण 10 ते 99 या 2 अंकी संख्यांपैकी 45च्या समसंख्या आहे आणि 45च्या विषम संख्या आहे. म्हणजे एकंदरीत सारणीचा जर विचार केला तर आपल्याला समसंख्या अंकांची दुप्पट एक अंकामध्ये आपल्याला किती संख्या आलेल्या आहेत किंवा तो अंक किती वेळा आलेला आहे या घटकाच्या आधारे आपल्याला ते पाहता येतं. तसंच 1 ते 100 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या संख्यामध्ये एकूण समसंख्या ह्या 50 आहेत आणि विषम संख्या ह्या 45 आहे. तर या घटकावर आधारित मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, त्याची ती उत्तरं तुम्हाला सांगता आली पाहिजे. तर यामध्ये प्रश्न विचार तुम्हाला 2 अंक 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये किती वेळा आलेला आहे. दुसरा प्रश्न 10 ते 99 पर्यंत त्या संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळा आलेला आहे. 12च्या पटीमधील एकूण संख्या किती आहे. 10 ते 99 या 2 अंकी संख्यांमध्ये किती सम आणि किती विषम संख्या आहे. या प्रकारे आपण हा 1 ते 100 अंक प्रश्न हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहोत. याचा तुम्ही गैरसराव करायचा.